केलं की पार्ट्या नाचगाणं आलंच, परंतु असं न करता सामाजिक कार्यात पुढाकार करणारे नेते अथवा दानशूर मंडळी आपण फार कमीच पाहिले आहेत. अशाच एका समाजसेवकाचा वाढदिवस पनवेल तालुक्यातील नेरे गावातील लहान मुलांसोबत साजरा करण्यात आला. उद्योजक, समाजसेवक आणि शिलादार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण गोसावी यांचा 40वा वाढदिवस हा त्यांच्या स्टाफने वृक्षतुला करून साजरा केला आणि येणाऱ्या प्रत्येकाला कुंडी सकट झाडाचे रूप देऊन पर्यावरणपूर्वक असा आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच त्यांनी आश्रमशाळेतील लहान मुलांना अन्नदान, त्यांना खेळाच्या वस्तूंचे वाटप करत पूर्ण दिवस त्यांच्या सोबत घालवला. त्याचसोबत गोसावी यांनी वृक्षारोपण सुद्धा केले. त्यांच्या वाढदिवसाला आणलेल्या केकवर सुद्धा पर्यावरणपूर्वक संदेश देण्यात आला होता. या दिवशी त्यांनी 1000 वृक्षांचे दानही केले. यावेळी श्रीकृष्ण गोसावी यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगून वाढदिवस म्हणजे गाजावाजा न करता पर्यावरणाची काळजी घेत साजरा केलेला उत्सव असे म्हटले. मी आतापर्यंत 16 वर्ष तो व्यवसायच करतो, तर या व्यवसायातून मी जी संपत्ती कमवलेली आहे त्यातील मी 80% संपत्ती मी दान करतो आहे. त्यासाठी मी शिलेदार फाउंडेशन म्हणून ट्रस्ट बनवली आहे, त्याच्यामध्ये ती मी सर्व माझी संपत्ती दान करतो आहे. आणि त्या ती ट्रस्ट मी सामाजिक संस्थेसाठी जी काही कामं असतील, जे जसे आता ह्या आश्रमात आलो आहे, ह्या आश्रमातील हुशार भूतपूर्व मुलं असतील की कोण शिक्षणाला पुढे असेल, कोणाला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, कोणाला डॉक्टर व्हायचं आहे, कोणाला इंजिनियर व्हायचं आहे, कोणाला IAS IPS व्हायचं आहे, कोणाला स्पोर्टमध्ये पुढे जायचं आहे, पण त्यांना आर्थिक पाठबळ नाही आहे, त्यांना त्या मुलांना पण हुशार असणार आहे त्यांना मी दत्तक घेणार आहे माझी संस्था आणि त्यांना सर्व सपोर्ट करणार आहे. शिवाय याशिवाय आता सागर शिंदेंची दादासी प्रतिष्ठान म्हणून संस्था आहे, ते अन्यायाविरुद्धही समाजकार्य करतात, तर त्यांनाही आर्थिक पाठबळ देणार त्यांच्या संस्थेला, कारण त्यांचं कार्य करण्याची जिद्द आहे पण आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नाही आहे, तर ते माझ्या संस्थेकडून त्यांच्यासाठी होणार आहे. शिवाय तानाजी भाऊ जाधव आहेत, यांचं तर पूर्ण भारतामध्ये शाखा आहेत आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर असतात. अगदी मला वाटतं दरवर्षी 20-25 हजार त्यांचं रक्तदान शिबिर होतं आणि कुठे कोणत्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाले, काय झालं, ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देतात आणि त्यांनी पूर्ण भारतामध्ये मैत्री तयार केलेली आहे. तर त्यांच्याही संस्थेला मी माझ्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी मदत करणार आहे. शिवाय त्यांचा हेतू आहे की आपल्या सुशिक्षित रोजगार बेरोजगार जी मुलं आहेत, तरुण पिढी आहे, त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे. तर मी माझ्या शिलेदार फाउंडेशनच्या माध्यमातून ती रोजगाराची संधी उपलब्ध करणार आहे. माझे ॲग्रिकल्चर कंपनी आहेत, ऑर्गॅनिक फूड बनवण्याच्या कंपनी आहेत, माझ्या पर इतर येणाऱ्या देशांसोबत माझे टायअप होतात माझ्या कंपनीचे, तर त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणार आहे. मी माझ्या या 18 पगड जातीतील लोकांसाठी, अगदी परप्रांतीयांसाठीसुद्धा आहे, पण परप्रांतीयांनी इथे येऊन महाराष्ट्रात येऊन व्यवस्थित व्यवसाय करावा, आमच्या येथील लोकांना त्रास देऊ नये. काही व्यावसायिक बिल्डर आहेत की जे इथल्या आपल्या गोरगरीब लोकांना लुबाडतात, त्यांना त्यांच्या शेतजमिनी लुबाडतात, जसे आदिवासी बांधव असतील त्यांच्या फसवणूक करतात, त्यांच्या जमिनी लुबाडतात, तर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी मीही माझी एक संघटना स्थापन केलेली आहे. तिचंही नाव शिलेदार क्रांती संघटना आहे, जे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मी संघटनेची निर्मिती केली आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या 18 पगड जातींच्या ज्या सोशल सामाजिक संघटना असतील त्यांना सोबत घेऊन मी या अन्यायाविरुद्ध लढाई देणार आहे आणि ज्या समाजसेवी संस्था आहेत त्यांना माझ्याकडनं मदतही करणार आहे. हा संकल्प मी आजपासून माझ्या वाढदिवसापासून मी सुरू केलेला आहे. याशिवाय प्रत्येक वर्षी लाखो झाडं, कमीत कमी माझा प्रयत्न आहे 5 लाख ते 25 लाखाची झाडाचं लागवड करायची आहे. तानाजी भाऊच्या माध्यमातून, सागर शिंदेंच्या माध्यमातून झाडांची लागवडही करायची आहे आणि ती लागवड फक्त लागवड TV वरती दाखवण्यासाठी लागवड नाही करायची, तर त्या झाडांचं जोपासनासुद्धा झाली पाहिजे. त्यासाठी शिलेदार फाउंडेशन पाण्याचे टँकर स्वतःचे विकत घेणार आहे, स्वतःचे JCB मशीन विकत घेणार आहे आणि होईल तेवढं जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचा संवर्धन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे आम्हाला ह्यांच्या सर्वांच्या साथीने हे सर्व मी करणार आहे. सध्याला तुम्ही पाहताय आता ग्लोबल वॉर्मिंग आली अक्षरशः, कारण आत्ताचं टेम्परेचर जे आहे आपलं 47 ते 50 लेवलला टेम्परेचर गेलं आहे आणि सध्याला वृक्ष संवर्धन करणं गरजेचं आहे, हे आपल्या समाजासाठी गरजेचं आहे. म्हणून मी पहिला पाठिंबा त्यासाठी दिलेला आहे वृक्ष संवर्धनासाठी.
आणि मी आत्तापर्यंत फक्त आमची काही झाडांची बिशी वगैरे आहे, बारामती यांचं इकडचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला मी 100 रुपये असं बिशी देत होतो. पण आता मी ठरवलं की मी एवढी संपत्ती कमवली कशासाठी, आणि मी माझ्या मुलीला किंवा मला एकच मुलगी आहे तर मी तिच्यासाठी फक्त शिक्षणाचा खर्च देणार आहे. मी तिलाही सांगितलेलं आहे की तुला जे करायचं आहे तुला तुझ्या कर्तृत्ववरती करायचं आहे, माझ्या संपत्तीतून तुला काही मिळणार नाही आहे. जी संपत्ती आहे ही 18 पगडी जातीतील लोकांसाठी आहे आणि ती मी त्या सोशल वर्कसाठीच, समाजसेवेसाठीच वापरणार आहे. आणि त्यासाठी माझ्या फॅमिलीमधूनही मला सपोर्ट आहे पूर्णपणे, आणि माझ्या मुलीकडनंही सपोर्ट आहे. त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त आलेल्या पाहुण्यांनी श्रीकृष्ण गोसावी यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. खरं तर प्रथम श्रीकृष्ण गोसावी साहेब म्हणजे आमचे बंधू यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो समस्त टाय ग्रुपच्या वतीने. आणि आज खरं तर पहिल्यांदाच सोन्याची तुला ऐकली किंवा फुलांची तुला ऐकली, पहिल्यांदाच वृक्षांची तुला, ज्यांनी एका साईडला वृक्षाचे रोप आणि एका साईडला गोसावी साहेब यांचे तुला झाली, तर ह्या तुला पहिल्यांदाच मी ऐकतो आहे. आणि ह्या तुल्याबद्दल मी त्यांना भरभर शुभेच्छा देतो आणि त्यांना इथून पुढं असेच सामाजिक त्यांनी जे मनी ठाम केलं आहे किंवा माझ्या हाताने त्यांच्या हाताने अनेक लोक गरीब लोकांसाठी त्यांना बेरोजगारांना काम करण्याची संधी त्यांनी आज मोठा वसा घेतला, तर त्या वसेला मी संपूर्ण टाय ग्रुपच्या वतीने त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. असंच त्यांच्या हाताने सेवा घडो, धन्यवाद. एक समाजामध्ये चांगला संदेश आहे, भावांचं वाढदिवस एक जे मोठं कुठं हॉटेलमध्ये करण्याचे होतं ते गरीबाचं झाडं वृक्ष लावून गोरगरीब आत्मसुनांना जेवण वगैरे दिलं ते याच्यापेक्षा एक चांगली गोष्ट काय नाही. म्हणून आम्हाला एक बरं वाटलं यांनी गरीब मुलांमध्ये हे अनाथ आश्रममध्ये जेवण वगैरे त्यांचा वाढदिवस तिथे साजरा केला. नवी मुंबईचे उद्योजक आणि आमचे मित्र श्रीकृष्ण गोसावी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जे वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांनी एक संकल्प केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जे एकीकडे वृक्ष तोललं जातं आणि त्यांनी एक अतिशय सुंदर असा उपक्रम महाराष्ट्रामध्ये ते राबवणार आहेत की वृक्षारोपणाचा कार्यक्रम. आणि स्वतःच्या फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्यांना वृक्षारोपण करायचं आहे त्यांनी तो ते स्वतः मदत करणार आहेत, त्यांच्या स्वखर्चाने मदत करणार आहेत. त्यांना धन्यवाद देतो. गोसावी साहेब, महाराष्ट्रामध्ये करोनासारखं महासंकट आलं होतं आणि त्या संकटाला ऑक्सिजनची गरज होती आणि तुमच्या माध्यमातून आज या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला ऑक्सिजन या वृक्षाच्या माध्यमातून मिळेल. आणि बळीराजा जो शेतकरी कायम संकटात असतो की पावसाची प्रतीक्षा करतो त्यांना या वृक्षारोपणाच्या माध्यमातून निसर्गराजा शेतकऱ्याला सुकाळ मिळेल. आणि जे आपण मनाशी खुंट बांधलेले आहे वृक्षारोपण असेल सामाजिक कार्याचा दसा कार्य सामाजिक कार्याचा जे वसा घेतलेला आहे असाच आपल्या हातून पुढं जाओ अशी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. यावेळी टायगर ग्रुपचे पहिलवान तानाजी भाऊ जाधव, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे महेश भैया डोंगरे पाटील, सागर भैया पाटील, आतिश चहाकर, निलेश चव्हाण, शेखर गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें.